स्वामीजींचे विचारधन हो, स्वामीजींचे विचारधन। घरातील करती व्यक्ती स्वतः अत्यंत परिश्रम करते, स्वतःच्या आवश्यक गरजा पूर्ण न करता आपल्या मुलाबाळांच्या सुख समाधानासाठी धडपडते, पोटाला चिमटा घेऊन मुलांसाठी तजवीज करते। अशा पित्या मात्यांची आठवण व्हावी असंच कार्य स्वामी विवेकानंदांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत केलं। त्यांनी केलेलं परिश्रम नुसते आठवले तरी कृतज्ञतेने हात जोडले जातात। एका पिढीची तरतूद करणे त्या मानानं सोपं असतं। आपल्यानंतर 1500 वर्ष पुरेल असे धन मागे ठेवणं केवढं कठीण। स्वामी विवेकानंदांनी हेच कठीण कार्य आपल्या 39 वर्षांच्या आयुष्यात केलं। पुढच्या अनेक पिढ्यांसाठी अपरंपार विचारधन त्यांनी ठेवलं। अर्थात साधारण पालक जी गोष्ट करणार नाही ती करून स्वामीजींनी आपलं सावधपणही सिद्ध केलं। अपात्र संतती हे धन वापरू शकणार नाही, तसेच या धनाचा बिनव्याजी वापर कुणालाच करता येणार नाही। परिश्रम आणि सेवावृत्तीचे व्याज जो भरेल त्याच्यासाठी ही धनाची पेटी सदैव उघडी ठेवली। मात्र कर्जमाफीच्या भरवशावर नुसती वाचिक उधळ माधळ करणाऱ्यांना एक पैसुद्धा मिळणार नाही हेही पाहिलं। स्वामीजींचा वारसा सांगणाऱ्याला काही अटी शर्तींच्या दस्तऐवजावर निष्ठेची स्वाक्षरी करावी लागते। तो दस्तऐवज काळजीपूर्वक वाचला पाहिजे। स्वामीजी दस्तऐवजात स्पष्ट करतात की सर्व संघ परित्यागाच्या उच्च ध्येयाची नक्कल करता करता सर्व देश घोर अशा तमोगुणात आखंठ बुडून गेला आहे। कुठेही जा, तबला पेटी आणि घुंगरांचे आवाज तुम्हाला ऐकू येईल। काय देशामध्ये नगारे तयार होत नाहीत? काय रणभेरी भारतात मिळू शकत नाहीत? मुलांना, कुमारांना, तरुणांना ते धीरगंभीर आवाज ऐकवा। लहानपणापासून बायकी ढंगाची गाणी ऐकून देश बायकी बनला आहे। यापेक्षा अधिक अधपतन कोणते असणार? कोमलता निर्माण करणारी ती नाजूक नाजूक वाद्य आता दूर ठेवा। ख्याल टप्प्यांची गाणी आता बंद करा। आता डमरूंचे आवाज ऐकू देत, रणशिंगांच्या दुदुंबी श्रवणी पडू देत, चौघड्यांच्या कडकडाट मनाला स्फुरण देऊ देत। बोल बलभीम की जय, हर हर महादेव या रणगर्जनांनी वातावरण दुमदुमू देत। वेदमंत्रांचे गंभीर निनाद घुमू देत, कृतीतून पौरुष ओसंडू देत। अशा एका दैस्तैवजाचा स्वीकार करून स्वामीजींचे विचारधन लुटण्याचा अधिकार प्राप्त होतो। अध्यात्माच्या नभात अशी पुरुषार्थी घोषणा भारतात सतत निनादत आली आहे। समर्थ रामदास मिळमिळीत अवघेच टाकावे म्हणतात तेव्हा, आणि स्वातंत्र्यवीर विलास सावरकर आता लेखण्यामुळं आणि बंदुका हाती घ्या असे साहित्यिकांना आव्हान करतात तेव्हा हीच वीज आकाशात कडाळलेली असते। देवांनाही मोहित करणाऱ्या आपल्या राष्ट्राची चिती राष्ट्रपुरुषाचे तैतन्य अशी जाणीवेची ऊर्जा वारंवार देत आली आहे। अशा समग्र ऊर्जेचा संचय स्वामीजींच्या प्रखर विचारधनात झालेला आहे। तिमिराचे निराशेचे मळब त्या ऊर्जेपुढे टिकणं शक्य नाही। मन वज्र अण मनगत पोलादी करून चला, विचारधनचे हे संदूक हा पेटारा आपण हुगडा करूया। जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला उजळून टाकतील अशी हजारो प्रकाशपुंज रत्ने या पेटीत आहेत। यात अध्यात्मापासून उद्योगापर्यंत, क्रीडाक्षेत्रापासून गहन अध्ययनाच्या क्षेत्रापर्यंत, शिक्षणापासून सेवेपर्यंत सर्व क्षेत्रांना दिशा देणारं हे धन आहे। ओजस्वी विचारांचा हा संदर्भ कोशच आहे। केवळ भाग्य आपले की अशा विचार ऐश्वर्यवान प्रबळ विद्याच्या कुळात आपला जन्म झाला। कोण आहोत आपण? दीन दुर्बल पापी, उत्तर हवे तर हुगडा पेटी घ्या स्वतःचेच दर्शन। स्वामीजी म्हणतात, ईश्वराचे पुत्र तुम्ही, तुम्ही अमृताचे अधिकारी, पवित्र पूर्ण तुम्ही,
या मर्त्य भूमीवरील देवता तुम्ही, तुम्ही पापी अशक्य, मानवाला पापी म्हणणेच महापाप। विशुद्ध मानवात्म्यावर तो मिथ्या कलंकारोप मात्र आहे। बंधूंनो, तुम्ही सिंह स्वरूप असूनही स्वतःला मेष तुल्य का समजता? आपण विचार करू लागलो की लक्षात येईल माणसाचे यश आणि अपयश कुंडलीतील ग्रहांच्या स्थानावर, तळहातावरील रेषांच्या वाटा वळणावर थोडेच अवलंबून असतं। ते सर्वस्वी अवलंबून असतं माणूस स्वतःविषयी कोणता धारणा करून घेतो यावर। जगभरात सर्वत्र हेच अनुभवाला येतं। प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर प्रारब्धही आपला अडेलतट्टूपणा टाकून माणसाला अनुकूल होतो। भारतात प्रारब्धवाद बोकाळला होता, आजही दैववादीपणाच्या लाटा उसळत असतात। पाश्चात्य अध्यात्मचिंतन आजवर माणसाचा पापीपणाच अधोरेखित करीत आलं आहे। या सगळ्यांचा परिणाम काय झाला? पृथ्वीवरील मानवी जीवन मानसिक दौर्बल्यानं भरून गेलंय। या कोलाहलात दीनतेच्या रात्रीत स्वामीजींनी अद्भुत गोष्टी ठामपणे मांडली। तुम्ही ईश्वराचे पुत्र, अमृताचे अधिकारी आहात, एका वाक्यानं सहस्रकांचे कार्पण्य हादरून गेलं। एवढ्या विश्वासानं माणसाला त्याच्या सिंह सामर्थ्याची जाणीव कोणीच करून दिली नव्हती। सगळे त्या छाव्याला शेळी मेंढीच्या कळपात ढकलून निवांत होते। बघ, छावाही डरकाळी फोडून विसरून गेला होता, ब्या ब्या करत जगत होता। स्वामीजींनी त्याच्यात प्राण धुंकले, माणूसपणाचं महिमान दाखवून दिलं। देहबुद्धीनेच जगू नये हे खरं, पण म्हणून सतत देहनिंदा करीत मनुष्याला गौणच लेखावं काय? हे शरीर मलमूत्राचे कोठार, रोगांचे आगर अशी नाना दूषण देत राहण्यात सारे रमले असताना स्वामीजी मात्र ठणकावून सांगतात काय, अरे सृष्टीतील समस्त शरीरांमध्ये मनुष्य शरीरच सर्वात श्रेष्ठ शरीर होय। मनुष्य सर्वश्रेष्ठ जीव आहे, मुक्तीचा अधिकार फक्त माणूसच, देवतांना देखील तो मुक्तीचा अधिकार नाही। सर्व प्राणी शरीरे ही ईश्वराची मंदिरेच होत, परंतु मनुष्य देह हे भगवंताचं सर्वात श्रेष्ठ मंदिर होईल। मला जर त्या मंदिरात भगवंताची पूजा करता येत नसेल तर मग दुसरं कोणतेही मंदिर माझ्यासाठी कुचकामाचंच होय। अरे, माणसाला त्याच्या खऱ्या सामर्थ्याचे दर्शन घडवणारं हे तत्वज्ञान स्वामीजींच्या मुखातून प्रकट झालं। वेद उपनिषदांनी गौरविलेले हे माणूसपण तमोयुगात पार काळवंडून गेलं होतं। युगाचार्य स्वामीजींनी ते फिरून प्रस्थापित केलं, मी तोच, माझ्याखेरीज आणखी कोणीही ईश्वर नाही, क्षुद्र मी कधीच अस्तित्वात नव्हता। एवढ्या ठामपणे माणसातील देवत्वाची दुसऱ्या कुणीच मांडणी केली नाही। आजच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या क्षणीही माणूस आतून दास्तावलेलाच आहे। साऱ्या जगाचं ज्ञान झालं तरी आत्मज्ञानाच्या बाबतीत ठणठण पाळच आहे। म्हणूनच शिकलेली माणसंही संभ्रमितच आहेत। स्वामीजींनी म्हटलंय, ईश्वराची उपासना करण्यासाठी एखादी प्रतिमा तुम्ही खुशाल निर्माण करा, पण तिच्याही पेक्षा कितीतरी अधिक चांगली प्रतिमा आधीचीच अस्तित्वात आहे आणि ती श्रेष्ठ प्रतिमा म्हणजे मनुष्य। प्रत्यक्ष जिवंत ईश्वर तुमच्यामध्येच बसत आहे, पण तुम्ही चर्च आणि मंदिरे उभारण्यातच गुंतला आहात। अर्थशून्य काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवण्यातच कृतकृत्यता मानित आहात। माणूस, मनुष्यत्व आणि नरदेहाचा असा गौरव स्वामीजी करतात, याचे कारण समजले नाही तर मात्र घोटाळा होईल। खा, प्या आणि मौज करा या भोगवादी विचारांची पुसटशीही रेषाही स्वामीजींच्या प्रतिपादनात नाही। देहनिंदा आणि देहाचे चोचले या दोन्ही डोकांवर मनुष्यत्वाची हानी होते। स्वामीजींचं सांगणं यापेक्षा वेगळं आहे। देहनिंदेचा परिणाम अपराधभाव निर्माण करण्यात होतो, तर देहाचं कौतुक करण्याचं वासना भोग यांचा अतिरेक होतो। या दोन वेगवेगळ्या वाटा वाटत असल्या तरी त्या पोचतात पशुत्वाच्या गावी।
आणि आणि दोन्ही वाट्यांवर शरीर धर्म साधन होतच नाही हो। एकदा देह मंदिरातील देवत्वाची अनुभूती आली की मग देहाचे उचित मोल कळत। संत एकनाथांनी म्हटल्याप्रमाणे देहाची अवहेलना घातक आणि देहाचं अयोग्य तुष्टीकरण ही घातक। म्हणून एकनाथ म्हणतात, शरीर त्यागावे ना भोगावे, मध्यभागे विभागावे। या विभागणीची रीत स्वामी विवेकानंदांनी जणू सांगितली आहे। प्रत्येक मनुष्य मूळचाच अनंत शक्ती संपन्न असतो, परंतु विभिन्न प्रकारच्या परिस्थितींनी अडथळ्यांनी त्याचं मूळचं स्वरूप झाकलेलं असतं। हे अडथळे दूर सारताच ते मूळ स्वरूप तत्काळ प्रकट होतं असे स्वामीजींचं मत आहे। आणि अडथळा दूर करण्याचा पहिला मार्ग आहे की माणसालाच माणूसपणाचं महत्त्व पटवून देणं। स्वामीजींनी हेच कार्य केलं। मनुष्य शरीराची महती आहे एवढे कळल्यानं सारे संपत नाही। हे शरीर व्याधीग्रस्त अशांत असेल तर परमार्थ वा प्रपंच काहीच होणार नाही। मानवी जीवनाचा सामग्र्यानं विचार करणाऱ्या स्वामीजींच्या दृष्टिकोनातून हे कसं सुटेल? म्हणूनच स्वामीजींनी बलोपासनेवर भर दिला आहे। यातही केवळ देह बलदंड असण्याला स्वामीजी महत्त्व देत नाहीत। शरीर बलदंड हवेच हवे, पण त्यासाठी सूर्य नमस्कार, जोर बैठका, कुस्ती, खेळा या व्यायामांचा स्वामीजी जोरदार पुरस्कार करतात। पण बलदंड देहाने सारे भागत नाही। स्वामीजींचा आवडता शब्द आहे सामर्थ्य। या शब्दात मोठी जादू भरली आहे। सामर्थ्य हेच जीवन आणि दुर्बलता हाच मृत्यू। हे एक महान सत्य आहे। बल हे सुख आहे। बल हे चिरंतन व शाश्वत जीवन आहे। या दृढ भूमिकेवर स्वामीजींनी बलोपासना सांगितली आहे। अश्वम नैवम गजम नैवम व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रम बली तद्या देवो दुर्बल घातका असं एक वचन आहे। अरे देवासमोर बळी दिला जातो, घोड्याचा बळी कधी चढवला जातो का? हत्तीचा तरी अहो वाघाचा बळी देण्याची कल्पना तरी करता येते का? बळी तर अजापुत्राचा म्हणजे बोकडाचा दिला जातो। बघा, देव सुद्धा दुर्बलाचा घात करतो। आपण दुबळे पापी आहोत हेच लहानपणापासून आपल्यावर बिंबवलं जात आहे। लोकांवर ते सारे अमृताचे महिमाशाली पुत्र असल्याचा संस्कार केला गेला पाहिजे। दुबळेपणा आणि हा दुबळेपणा आणतील, पंगू बनवतील अशा विचारांना जीवनात थारास देता कामा नये। प्रथम दुबळेपणाचे विचार निर्माण होतात, त्यांना थारा दिला तर आपलं व्यक्तिमत्वच दुबळं बनतं। त्यांना थारा देऊ नका, आपले विचारच आपले व्यक्तिमत्व घडवत असतात। ही मनोवैज्ञानिक प्रक्रिया लक्षात घेऊनच स्वामीजी सबलतेचा आग्रह धरतात। बल तरी कशासाठी हवं? आपल्याला बलाच्या आधाराने कसरतीचे प्रयोग थोडेच करायचे आहेत। मग बलाचा उपयोग काय? बलवानाला सत्याचा लाभ होऊ शकतो। बलहीनतेने मन दुबळे बनते। अशी व्यक्तीच घुळचट भोळसट कल्पनांच्या मागे धावते। चमकदार कृती करण्याऐवजी दुबळे मन चमत्कारांच्या मागे धावते। आपला उद्धार दुसरा कोणी करेल, जादूची कांडी फिरून आपण सुखी होऊ ही भावना टाकून दिली पाहिजे। माझ्या दैवाला मीच जबाबदार आहे या विश्वासानं फक्त बलच मनुष्याला उभं करतं। आपलं सारं दुःख, सारा विषाद, सारी विकृती दुर्बलतेतून निर्माण म्हणजे होते। स्वतःच्या दोषांसाठी दुसऱ्या कुणालाही बोल न लावता जे दुःख मी भोगतो आहे ते माझ्याच कृत्यामुळे, आणि ते नष्ट झालं तर माझ्याकडूनच नष्ट होईल हाच बलवत्तर भाव मनात हवा। असं बलवत्तर होणं हीच खरी बलोपासना आहे। कपाळावर हात ठेवून आपल्या दुर्बलतेबद्दल सुस्कारे टाकत बसणे हा काही दुर्बलता दूर करण्याचा उपाय नव्हे। ती दूर करण्याचा उपाय आहे बल, शक्ती, अहम, मला जगायचं नाही असे कदापि म्हणू नका। शक्ती माणसात आधीच वसत आहे, ती उद्भूत होईल असेच काही केलं पाहिजे। अज्ञान
अज्ञान राशीवर एखाद्या बॉम्ब गोळ्याप्रमाणे आदळणारा एक शब्द उपनिषदात आहे, अभी म्हणजे निर्भयता। अहिक व आध्यात्मिक क्षेत्रात भय हेच अधपत्तनाचं कारण आहे, म्हणूनच निर्भय वा समर्थ वा। शरीर बळकट होण्यासाठी व्यायाम, योगासन, प्राणायाम ही साधन आहेत, आणि मन सबल कसं होईल, मन सबल कसं होईल, आत्मविश्वास वाढवू तसं तसं मन भक्कम होतं, निर्भय होतं। वेदांत माणसाला प्रथम स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो। देवाच्या सगुण निर्गुणतेवर विश्वास असो वा नसो, वेदांताच्या दृष्टीने आपण तेवढ्याने नास्तिक ठरू शकत नाही। अरे स्वतःच्या आत्म्याच्या महिम्यावर आणि स्वतःवर विश्वास नसणाऱ्या वेदांत नास्तिक मानते। आत्मविश्वासच खरं सामर्थ्य प्रदान करतो। समस्त थोर पुरुषांच्या आणि थोर स्त्रियांच्या जीवनात सर्वात प्रबळ जर कोणती प्रेरक शक्ती असेल तर ती म्हणजे आत्मविश्वासाची। आपण मोठे होणार, आपण थोर होणार ही जाणीव जन्मतास त्यांच्या होती आणि तदनुसारच ते मोठे झालेही। स्वतः स्वामी विवेकानंदांना अशी जाणीव अगदी बालपणापासून होती। परिणाम आपल्या चक्षूंसमोर आहे। एक दिव्य संन्यासाचं आविष्करण याच गोष्टीचा पुरावा नाही काय? याच विश्वासाच्या जोरावर आपण ठरवू ते घडवू शकतो। काही घडवून दाखवणारे आणि काही न करता प्रवाह पतित होणारे असा फरक आपणास दिसतो। आत्मविश्वास असण्या नसण्यानंच माणसा माणसात फरक पडतो। विश्वास हवा, श्रद्धा हवी। स्वामीजी सांगतात स्वतःवर श्रद्धा ठेवा, या श्रद्धेच्या बळाने स्वतःच्या पायावर उभे राहा, शक्तिशाली व्हा, कशाचंही भय बाळगू नका। मग बघा तुमच्या हातून अपूर्व काय कार्य होतं की नाही ते होऊ शकेलच। हो लक्षात ठेवा, आत्मश्रद्धा गमावणं म्हणजे ईश्वरावरील श्रद्धा गमावण्यासारखं आहे। तुमच्याद्वारे आणि तुमच्या ठाई कार्यशील असलेल्या त्या अनंत मंगलमय ईश्वरावर तुमची श्रद्धा आहे काय? असेल तर तुम्ही निराश कशी होऊ शकाल? बल हवे, निर्भयता हवी, आत्मविश्वास हवा, श्रद्धा हवी की मन सबल झालंच म्हणून समजा। मनाच्या सबलतेसाठी आणखी एक शक्ती हवी, ती म्हणजे एकाग्रता। एकाग्रता या शब्दाने आपण त्या शक्तीचा सदैव निर्देश करीत असतो। एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे। सामान्य माणूस 90% विचारशक्ती घालवतो, म्हणूनच त्याच्या हातून नित्य घोड चुका होतात। ज्याला एकाग्रता साधली आहे त्याच्या हातून कधीही चूक घडणार नाही। मनाची वृत्ती चंचल आहे, तऱ्हे तऱ्हेच्या वस्तूंकडे मन सतत खेचलं जातं व त्यातच गुरफटतं। मनाची ही निकृष्ट अवस्था आहे, याहून एक वरची अवस्था आहे भरमसाठ वस्तू विषयांकडून मन एकाच ठिकाणी स्थिर करणं। दिवसेंदिवस सतत अभ्यास केल्यानं म्हणजे सततचे प्रयत्न केल्याने मन संयमी होतं, स्थिर होतं आणि एकाग्रतेची शक्ती मनाला प्राप्त होते। ज्या गोष्टीवर आपले प्रेम असतं त्यावर आपण मना एकाग्र करतो आणि ज्यावर जेवढं जास्त आपलं मन एकाग्र होतं त्या गोष्टीवर तेवढं जास्त आपण प्रेम करत असतो। लहान मुले अभ्यासाच्या वेळी सुळगुळ करतात, पण कार्टून फिल्म पाहताना त्यांना हातातल्या आवडत्या खाद्यपदार्थाचीही आठवण राहत नाही। हेही एकाग्रतेचं फळ आहे। आत्मविश्वासानं ध्येय नक्की होतं, त्यावर चित्त स्थिर झालं की ध्येय प्राप्ती प्रेम निष्ठा वाढत जाते। अभ्यासाने म्हणजे निरंतर प्रयत्नाने हे सर्व घडून येतं। असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, हे श्री तुकाराम महाराजांचं वचन हेच सांगतंय। सामान्यत वस्तू आपले मन खेचून घेतात। आपण आपले मन आपण ठरवू त्या वस्तूवर केंद्रित केलं पाहिजे, यासाठी मोठी इच्छाशक्ती हवी। इच्छाशक्तीद्वारा मनाची एकाग्रता साधत असते।
आचार विचार भक्ति प्राणायाम यामुळे इच्छाशक्ती उद्बुद्ध वशीकृत होते। एकाग्र मन म्हणजे एक उजाडलेला प्रदीप आहे। स्वामी विवेकानंदांनी यासाठी राजयोगाचा आग्रह धरला। राजयोगाच्या साऱ्या शिकवणीचा उद्देश आहे मन एकाग्र करणे। नंतर या एकाग्र मनाने त्याच्याच आतल्या कप्प्यात काय चाललं आहे हे शोधता येतं। असा अभ्यास झाला की हुकुमी एकाग्रतेचे धनी होता येतं। मन एकाग्र झालं हे समजायलाही एक मार्ग आहे। एकाग्रतेत कालाची कल्पना नाहीशी होते। आपल्या स्वतःच्याही न कळत जेवढा जास्त काळ जाईल तितकी एकाग्रता तीव्र समजायची। एकाग्रतेत सगळा काळ वर्तमान काळातच येऊन केंद्रित होऊ लागतो। अतीत आणि वर्तमान एक होऊ लागतील तेव्हा मन एकाग्र झालं असे म्हणता येईल। आवडणारा चित्रपट पाहताना वा मित्रांशी हास्य विनोद करताना वेळ कसा गेला हे कळत नाही, कारण तेव्हा आपण एकाग्र असतो। महान कार्यातही आपण मन एकाग्र करून महानतेचे स्वामी होऊ शकतो। स्वामीजींचे जीवन म्हणजे अखंड एकाग्रताच म्हणता येईल। एकाग्रता व्यावहारिक जीवनात उपयुक्तच आहेच, पण पारमार्थिक जीवनात ती तेवढीच उपयुक्त आहे। एकाग्रता गंभीर झाली की तिला ध्यानाचा दर्जा प्राप्त होतो। स्वामीजी म्हणतात, ध्यान ही सर्वाहून उच्च अवस्था होय। जेव्हा मन संशययुक्त असते तेव्हा ती मनाची निम्न अवस्था असते। ते मन उच्च अवस्थेला गेलं की ध्यानावस्था प्राप्त होते। ध्यानाची अवस्था ही नेहमी ज्ञानातीत अवस्था असते। अर्थात एकाग्रता ध्यान यासाठी स्वामीजींनी आणखी एका गोष्टीचा विचार केला आहे, आहाराचा विचार। आता हे खरेच आहे की स्वामीजींच्या आहार विषयक कल्पना सरळ धोपट कल्पनांपेक्षा फार वेगळ्या आणि वास्तववादी आहे। खाद्याखाद्याचा विचार श्रेष्ठ कनिष्ठपणाशी जोडणं त्यांना मान्य नाही। सगळा धर्म चुलीवरच्या भांड्यात अळकून देण्याच्या विरोधात ते आहेत। तरीही आहाराचा चित्तवृत्तीवर होणाऱ्या परिणामांकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाही हे विसरता येत नाही। काही अन्नाचा प्रथम आपल्या शरीरावर परिणाम होतो, काही काळाने मनावरही परिणाम होतो। आपण जे दुःख भोगतो त्याचा बराचसा भाग आपण खात असलेल्या अन्नामुळे उद्भवतो, असे स्वामीजींनी नमूद केलंय। ग्राह्य व अग्राह्य आहाराची चिकित्सा करीत ते बसत नाहीत। भगवान श्रीकृष्णांनी स्वीकारलेला मार्ग स्वामीजींना जवळचा वाटतो। युक्ताहार विहारस्य मध्ये सगळेच येते ना। महत्वाचे म्हणजे युक्तायुक्ततेचा विचार करण्याचे स्वातंत्र्यही अबाधित राहत। बलोपासनेत विचार हाही महत्वाचा घटक आहे। जगातील कोणत्याही स्फोटकांपेक्षा विचारांची शक्ती अधिक आहे। साधारण रोजच्या जीवनात विचार नावाच्या शक्तीकडे फारसे विचारपूर्वक पाहिले जात नाही, पण विचारच आपल्या कार्य प्रवृत्तीचे नियमन करणारी शक्ती असते। जगातील सर्व चांगले विचार आपण सर्वांच्याच मालकीचे असतात, परंतु त्यांचे वारसदार होण्यासाठी खुल्या मनानं त्यांना स्वतःमध्ये प्रवेश करू दिला पाहिजे। चांगल्या विचारांनी बलशाली होऊन पुढच्या पिढीसाठी आपण विचारधन वाढविलं पाहिजे। जगातील सर्व श्रेष्ठ पुरुषांना विचारांच्या शक्तीची यथार्थ कल्पना असते। विचारांची शक्ती कशी असते हे स्पष्ट करताना स्वामीजी म्हणतात, एखाद्या गुहेत बसून तिचे दार बंद करून फक्त पाचच सत्य गर्भ विचारांचं चिंतन केलं आणि मग देह ठेवला तरी श्रेष्ठ पुरुषांचे ते विचार नष्ट होणार नाहीत। पर्वतांचा भेद करून समुद्र ओलांडून समस्त जगात हे संचार करतील, मानवी हृदयात खोल खोल शिरतील आणि ते विचारच अशी माणसे तयार करतील की जी त्यांना कृतीत उतरवतील। म्हणूनच सदविचार आत्मसात करण्यानेही आपले जीवन बलशाली होतं। बलसंपादनाच्या या वाटेवरच
आपल्या आत दडलेल्या अफाट संपत्तीच्या कोठाराचा आपल्याला शोध लागला पाहिजे. ज्ञानाचे ते कोठार हस्तगत झाले की आपली गोलोपासना फळाला येते. शिक्षण हा या अंतरीच्या कोठारापर्यंत घेऊन जाणारा वाटाडे आहे. स्वामी विवेकानंदांनी याबाबतही खूप मौलिक विचार व्यक्त केले आहे. 21व्या शतकातील अत्यंत आधुनिक शैक्षणिक विचार, शैक्षणिक मानसशास्त्रीय विचार स्वामीजींच्या विचारांचा जवळ येत आहेत हे पाहून तर अधिकच आनंद होतो. मनुष्य घडणीचे शिक्षण हे स्वामीजींचं सूत्र महत्वाचं आहेच, पण या एकाच सूत्रात शिक्षणाचं खरे तत्वज्ञानही एकवटलं आहे. समोरच्या मनुष्याला घडवायचे असा या सूत्राचा अर्थ लावला जातोय. पहा, तो अयोग्य नसला तरी अपूर्ण आहे. समोरचा मनुष्य आधी मनुष्य घडला पाहिजे ना. जीवाला माणसाचा देह जन्मताच मिळतो, पण माणूस पण मात्र संस्काराने मिळवावं लागतं. माणसाचा देह असल्यानेच केवळ कुणी माणूस होत नाही, खरे तर सारे आयुष्याच्या तपश्चर्येने माणूस बनायचं असतं. असा माणूस उन्नत होत गेला की तो देवत्वाला पोचतो. एका अर्थी देवत्व ही अशा सर्व क्षमतांच्या सह परिपूर्ण माणसाचीच अवस्था असते. ती प्राप्त करून देते तेच खरे शिक्षण असतं. सध्या मात्र लिहिता वाचता कमावता येण्याची पात्रता देणाऱ्या पद्धतीचंच शिक्षण मानलं जात आहे. खरे शिक्षण म्हणजे नुसते शब्द घोकणं नव्हे, सर्व मानसिक शक्तींचा विकास करणं हेच खरं शिक्षण आहे. अरे, मनुष्याच्या ठिकाणी आधीचेच विद्यमान असणारं पूर्णत्व प्रकट करवित ते शिक्षण असं स्वामीजी म्हणतात. मनुष्याच्या आत शुद्ध ज्ञानाचे कोठार सदाचेच आहे. हेच कोठार माणूस प्रयत्नाने अनावृत्त करतो, अप्रकट ते प्रकट करतो. स्वामीजींनी हे अत्यंत स्पष्टपणे मांडलं आहे. ते म्हणतात, जगाला जेवढे म्हणून ज्ञान आजतागायत उपलब्ध झालं आहे ते सारेच्या सारे मनातूनच आविर्भूत झालं आहे. विश्वाचे अनंत ग्रंथालय तुमच्या मनातच विद्यमान आहे. बाह्य जग हे केवळ तुम्ही आपल्या स्वतःच्या मनाचे अध्ययन करावे यासाठी एक उद्दीपक कारण आहे, परंतु तुमच्या अध्ययनाचा विषय मात्र नेहमी तुमचे स्वतःचे मनच असते. इतक्या नेमक्या आणि सोप्या शब्दात ही प्रक्रिया कोणी मांडल्याचं दिसून येत नाही. आपण नेहमी म्हणतो की गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला, पण नेमके काय घडलं? तो नियम काय एखाद्या कोपऱ्यात तिष्ठत बसून न्यूटनची वाट पाहत होता? पडणारे सफरचंद न्यूटनच्या मनाला चार्ज करून गेलं. त्याच्या मनात आधीपासून विचारांची एक साखळी होतीच. पडणारे सफरचंद बघून त्याने विचारांची फिरून जुळवाजुळव केली. त्यात त्याला एक नवा दुवा मिळाला. त्यालाच आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणू लागलो. जसे बघा, गारगोटीचे दोन दगड, आघाताचे उद्दीपक कारण घडले की अग्नी प्रकटतो. आघात होत नाही तोवरही अग्नी असतोच, दिसत मात्र नाही. तसेच समस्त ज्ञान मनात असतेच असते. शिक्षण विषयात स्वामीजींनी एक महत्वाचा पैलू विचारात घेतला आहे. सध्या सर्वत्र, खास करून मानवी संसाधन विकासाच्या क्षेत्रामध्ये PMA या तीन अक्षरांची खूप चलती आहे. हो, सुख यश देणारे जणू ब्रह्मा विष्णू महेशच. या तीन अक्षरांनी आता सर्वत्र संचाराला सुरुवात केली आहे. PMA म्हणजे पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड. पॉझिटिव्ह थिंकिंग हा परवलीचा शब्द बनला आहे. स्वामीजींनी ठणकावून सांगितलं की शिक्षणात सर्वत्र सकारात्मकता हवी, किंचितही नकारात्मकता दुर्बलतेला निमंत्रणच म्हटलं पाहिजे. स्वामीजी म्हणतात, नको नको, नाही नाही, असे विचार माणसाला दुबळे बनवतात. हा असाच राहणार ठोंब्या, हा गाढव, हा मूर्ख, असे मुलांच्या कानी कपाळी सदा घोकणाऱ्या पालकांची मुले तशीच निघतात. मात्र मुलांना प्रोत्साहन दिले तर ती पुढे खात्रीने चांगली निघतात. मुलांना जो हा नियम लागू, तोच उच्च विचारांच्या बाबतीत
जे लहान मुलांसारखेच असतात त्यांनाही लागू पडतो। जीवन घडवतील असे विधायक भावात्मक विचार देऊ तर सर्वसाधारण लोक खरखरी माणसे बनतील। सामर्थ्य या एका शब्दात काय दडलं आहे हे स्वामीजींनी अत्यंत बारकाईने उलगडून दाखवलं आहे। जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांची प्रज्ञा आकाशात डौलाने विहरणाऱ्या पक्षासारखी विहरत असते, त्या क्षेत्राचे विहंगावलोकन करीत असते, आपल्या चोचीत त्या क्षेत्रातील मोती वेचून आणत, ते मोती ती रत्ने त्यांनी विचारधनातूनच आपल्यासाठी ठेवली आहे। आजही ती तेवढ्याच ताकदीने आपणास विचारपुष्ट बनवू शकतात, यासारखे भाग्य दुसरं कुठलं? स्वामी विवेकानंदांचे चिंतन विश्व ज्या संकल्पनांनी संपन्न श्रीमंत झालं त्यात सेवा ही संकल्पना सर्वश्रेष्ठ मानावी लागेल। सामर्थ्याची परिणिती सेवेत करणारा हा महापुरुष विरळाच म्हणावा लागेल। सेवा केवढ्या उंचीवरच मूल्य आहे हे स्वामीजींनी जगाला सांगितलं। दया बुद्धीतून दातृत्व भावनेतून सेवा होऊच शकत नाही। मी देणारा कुणी घेणारा असला अहंकार सेवेला सोसत नाही। उपकाराच्या भावनेचा वाराही लागला तरी सेवा ज्योत मालवते। स्वार्थीपणा तर सेवेच्या दिशेनेही पाहू शकत नाही। सेवा हे पूजन आहे। सेवेची संधी देणाऱ्या बाबत कृतज्ञता बुद्धीने करायचं पूजन आहे। सद्भावाची उपकरणे, प्रेमाच्या ज्योती, स्नेहाची फुले, श्रद्धेचे आसन, सहवेदनेची वस्त्रे, मैत्र भावाची भजने आणि सर्वस्वाचा नैवेद्य घेऊन या पूजेची सुरुवात होते। स्वार्थीपणा या पूजेत विघ्न आहे। अशा पूजनासाठी तुम्ही शुद्ध चित्ताचे व्हावयास हवे। जो कोणी तुमच्याकडे येईल त्याची यथाशक्ती सेवा करावयास हवी। शुद्ध भावनेने दुसऱ्याची सेवा करणे हे शुभ कर्म होय। अशा सत्कर्माच्या शक्तीने चित्त शुद्ध होते। अशा शुद्ध चित्तात शिव प्रकट होतो असे स्वामीजी म्हणतात। चित्त शुद्धी हेच सर्व उपासनांचे सार आहे। गरीब दुबळे रोगी वगैरेंमध्ये ज्यांना शिव दिसतो तेच खरे शिवाची उपासक होते। जी व्यक्ती जात किंवा धर्म विचारात न घेता एखाद्या जरी गरीब माणसाची शिव बोधाने सेवा करते तिच्यावर शिव अधिक प्रसन्न होतात। एवढ्या उत्कट भावाने सेवा केली पाहिजे। दया भावनेने इतरांचे भले करणे चांगले आहे, परंतु ईश्वर भावनेने प्राणी मात्रांची सेवा करणे ही त्याही पेक्षा चांगली गोष्ट आहे। आजकाल सहाय्यता केंद्रे असतात, छोटे मोठे समूह गट गरिबांच्या साठी काही करताना दिसतात, पण त्या सर्वांची कामे पाहताना निर्भेळ समाधान वाटत नाही। सहाय्याच्या वेळी, मदत वाटपाच्या वेळी छायाचित्रणाची चाललेली लगबग, नंतर प्रसिद्धीची केलेली सोय पाहिली की उभं येतो हो। गरिबांना अन्न वाढतानाही हात गरिबाच्या थाळीकडे आणि लक्ष कॅमेऱ्याकडे ही अवस्था पाहिली की संताप येतो। खरे तर आपण ज्याला सहाय्य करतो त्याच्याबद्दल मनात कृतज्ञताच हवी, कारण त्याने आपली सेवा कृपावंत होऊन स्वीकारली। तसेही देताना देणाऱ्याची मान झुकलेली आणि घेणाऱ्यांची उंचावलेली असते ना। घेणारा उंचावतो तो सेवेने आणि लाचार होतो ते भीक घेण्याने। सेवा भीक नाही, सुभिक्षा आहे, दान आहे, योगदान आहे। स्वामीजींना काय वाटे ते सांगत, अरे प्रत्येक वस्तूचा पहिला वाटा गरिबांना मिळायला हवा। आर्त आणि गरीब हे साक्षात ईश्वराचे प्रतिनिधी होत। आपला हक्क केवळ उरलेल्यावर आहे। जे शिवाची सेवा करू इच्छितात त्यांनी आधी त्याच्या लेकरांची सेवा करायला हवी। सेवा हे केवळ मोठं तत्व आहे हे ठाकूरांच्या म्हणजे रामकृष्णांच्या प्रेरणेने जगाला दाखवून दिलं। स्वतःच्या वर्तनातून स्वामीजींनी सिद्ध केलं। सामर्थ्य, निर्भयता, सेवा या शब्दांप्रमाणे आणखी असा कोणता शब्द आहे की जो उच्चारताच स्वामीजींचे रूप डोळ्यासमोर उभं राहत? याचे उत्तर आहे वेदांत। का बरे स्वामीजी सतत वेदांताचा उद्घोष करत? आजही वेदांताचा काही संदर्भ उरला आहे,
विज्ञान युगात वेदांताचे खरे काही स्थान आहे। वेदांताचे तत्वज्ञान अत्यंत प्राचीन आहे। हे तत्वज्ञान म्हणजे वैदिक वाङ्मयातून वेचलेल्या विचार अनुभव आणि विश्लेषणाद्वारे उमललेले पुष्प आहे। हे तत्वज्ञान व्यक्ती निरपेक्ष आहे। याचा प्रारंभ कोण्या व्यक्तीपासून प्रेषितापासून झाला नाही, तसेच ते कोण्याही विशिष्ट व्यक्तीभोवती केंद्रित झालेले नाही, म्हणूनच ते नित्य नूतन आहे। वेदांताचा मुख्य सिद्धांत म्हणजे माणसाचं मूळचं स्वरूप दिव्य आहे। त्यामुळेच माणसा माणसात मूलतः भेद नाही। दुसरे वेदांत वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक विचारांच्या विविधतेबद्दल असलेली निसंदिग्ध संमती। ध्येय एकच असले तरी सगळ्यांनी एकच मत मानलं पाहिजे असा आडमुठेपणा वेदांताला मान्य नाही हो। वेदांत सर्वत्र परमेश्वर पाहायला शिकवतो, वरवरच्या रूपाचा त्याग करून आतलं स्वरूप पाहायला सांगतो। पाप ही संकल्पनाच वेदांताला मान्य नाही, तो पापाला अज्ञान म्हणतो। आधुनिक जगातील भौतिक आणि आध्यात्मिक संशोधनाशी मेळ बसू शकेल असा फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे अद्वैत वेदांत। वेदांताच्या मूळ तोंडीवर विश्वास नाही, ते त्याच्या स्वभावातच नाही। अवघ्या मानव जातीला आपले मानायचे त्याच्याकडे औदार्य आहे। वेदांत आपल्या समोर विश्व बंधुत्व मांडित नाही, तर तो वैश्विक एकात्मता मांडतो। चांगला वाईट कसाही कोणीही मनुष्य किंवा कोणीही पशु असो, तो आम्ही एकच आहोत ही एकात्मता वेदांत सांगतो। अरे वेदांतात सैतान नाही, पाप आणि पापी नाही, भय बाळगावे असा ईश्वर नाही। एवढेच काय, स्वर्गातील राज्य करता ही शेकडो वर्षापूर्वीच वेदांतातून हद्दपार झालाय। सामरस्य, समन्वय, समुत्कर्ष असा सकारात्मक पुरुषार्थी विज्ञाननिष्ठ विचार देणाऱ्या वेदांताची ध्वजा स्वामीजींनी खांद्यावर घेतली। स्वामीजी म्हणजे चालता बोलता वेदांत। वेदांत म्हणजे विचारांचे, वृत्तीचे, व्यवहाराचे जगमगते तारुण्य। स्वामीजींनी म्हणून या यवनशील तत्वज्ञानाची तुतारी भेरी जगभर गर्जविली आणि सारे जगत आश्चर्यचकित झालं। अहो त्यांना वाटत होतं की सारी बुद्धिमत्ता त्यांच्याकडेच आहे, पण स्वामीजींच्या रूपात वेदांत सूर्याचा उदय पाश्चात्य जगात झाला आणि भले भले दिपून गेले। विद्वान पंडित शास्त्रज्ञ शिक्षण तज्ञ सारे स्वामीजींचे भक्त झाले। अशा स्वामी विवेकानंदांचे विचारधन नव्या दमाच्या तरुण पिढीचे स्वागत करायला आतुर आहे। अनेक विषयांचे मूलगामी चिंतन स्वामीजींनी केलं आहे। त्यांच्या भाषणातून, लिखाणातून, उद्गारातून उपलब्ध झालेलं धन हे विचारधन आजही तसंच आणि तितकंच महत्वाचं आणि मोलाचं आहे, हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे। धन्यवाद।